नमस्कार, मी सौरभ कोरटकर, लोकल ते ग्लोबल या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी आहे. मुंबईत नोकरी पण मराठी माणसालाच नो एंट्री मिळत आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय. गिरगावातील गुजराती कंपनीत मराठी माणसांनाच एंट्री नसल्याची पोस्ट व्हायरल झालेली आहे. ग्राफिक्स डिझायनर हवा पण कंपनीत मराठी माणसाचं स्वागत नाही. लिंक्डइन प्रोफाईलवरील HR रिक्रूटरची ही पोस्ट आहे. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर रिक्रूटरकडून सोशल मीडियावर माफी मागण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबईत नोकरी पाहिजे, नोकरी करायची आहे, पण मराठी माणसाला मात्र नो एंट्री आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय. प्रयोग या आधी झाला होता अशा पद्धतीच्या गोष्टी व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर याच्या आधी फिरला. तुम्ही कुठल्या स्पेसिफिक व्हिडिओचा सांगता मला माहित नाही, पण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला प्राथमिकता मिळालीच पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला असण्याचं कारण. आदरणीय उद्धवजी बोलत आहेत, जी शिवसेना बोलते आहेत, जे आदित्यजी बोलत आहेत की मुंबईकरांवर आणि मराठी माणसांवर कसा घाव घातला जातोय. कारण एकूणच सगळे उद्योग पळवलेच होते. आता कोणतरी येणार असेल तर त्याच्यात पुन्हा मराठी माणसाला त्याला संधी द्यायची नाही असं जर सरळ सरळ जाहिरात देत असतील तर हा तर संविधानाचा बडप्पा नाही ना. तुम्ही आमच्या आत्ता इन्कम टॅक्समध्ये नोकर भरतीमध्ये 1200 तीन मराठी आले हो. म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन कब्जा केलेला आहे, सगळ्याच कब्जा केलेला आहे. यासाठी मराठी माणसाने आता सावध व्हा बरं का, या लांडग्यांच्या आधी लागू नका बरं का. महाराष्ट्रातच मराठी पीपल आर नॉट अलाउडेड इन दिस सोसायटी असे बोर्ड लावले जातात. त्यावेळेला यावर प्रश्न जास्त मराठीचा गौगवा करणारे इंजिनवाल्या दादांना विचारले, कारण 370 मुद्दा करून कोकणात जाऊन मतं मागणाऱ्यांनी 370 मुद्द्यावर काश्मीरमध्ये जाऊन प्रचार करावा, पण महाराष्ट्रात मराठी माणसाचे काय हाल होत आहेत, मराठी माणसांचे रोजगार कसे जात आहेत यावर मराठीच्या अस्मितांचं राजकारण करणारे लोक कधी तोंड उघडणार आहेत.